महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत। आज 21 जून 2023 बुधवार। पाहूयात राज्यातील हवामान संबंधीचे आताचे महत्त्वाचे अपडेट। मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती तयार झाली आहे, त्यामुळे येत्या 2 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सूनचं महाराष्ट्रातलं आगमन लांबणीवर पडलं होतं, पण मान्सूनला पुढे सरकण्यासाठी लागणारं अनुकूल वातावरण आता तयार झालं आहे। मान्सून येत्या 2-3 दिवसात पश्चिम बंगाल, बिहार आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भागात सरकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे। त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल, तर उद्यापासून राज्यात चांगला पाऊस सुरू होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे। तर पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख KS होसाळीकर यांनी म्हटले आहे की 23-24 जूनला संपूर्ण कोकणात व्यापक स्वरूपात पाऊस पडणार आहे, तर 22-24 जून या काळात उत्तर आणि दक्षिण कोकण, विदर्भातील बऱ्यापैकी भागात पावसाची शक्यता असून संपूर्ण मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता आहे। दरम्यान रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेले असले तरी आद्रा नक्षत्रात चांगला पाऊस असल्याचा दावा पंचांग अभ्यासकांनी केला आहे। मृग नक्षत्र 21 जून रोजी संपत आहे, 22 जूनपासून आर्द्रा निघत आहे, 6 जुलैपर्यंत हे नक्षत्र राहणार आहे। 15 दिवसांच्या कालावधीत पाऊस चांगला होईल असे अभ्यासकांचे म्हणणे आहे।